पंडिता रामाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे कैसर ए हिंद कोणता दिला होता कैसर ए हिंद पुढचा प्रश्न आहे आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण ना होता तर आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता आपल्याला विचारलंय तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार फक्त ड विधान या ठिकाणी बरोबर आहे तांड्या भिल्ल कोण होता तांड्या भिल्ल पुढचा प्रश्न आहे नागरी उठावांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली नागरी उठावाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक ए पंजाब आणि सिंध कोणत्या पंजाब आणि सिंध या प्रदेशातून झाली पुढचा प्रश्न आहे बघा खालील विवारा विवरणावरून स्त्रीमुक्तीसाठी कोणी कार्य केलं ते ओळखायचं आपल्याला कोणी कार्य केलं ते आपल्याला ओळखायचं आहे तर राईट आन्सर हे बघा यायचं ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी शारदा या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न कोणी मांडला होता तर गोविंद बालदाळ यांनी मांडला होता हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे कोणी मांडली होती तर बघा पंडिता रामाबाई यांनी मांडली होती विद्वांच्या स्त्रियांसाठी शारदा श्रमी संस्था कोणी रामाई रानड यांनी आणि माझे पुराण हे आत्मचरित्र कोण लिहिलं होतं आनंदीबाई कर्वे यांनी लिहिलं होतं अठराशे सत्तावन्नच्या उठावाविषयी खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे आपल्याला आहे तर राईट आन्सर आहे बरोबर विधान ओळखायचं आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन फक्त अ क आणि ड या ठिकाणी भोरचे पतसंच चिमनाजी रघुनाथ प्रथम यांनी रंगो बाबाजी गुप्त यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केलं त्यानंतर बघा क विधान कोल्हापूरच्या कोल्हापूरच्या छत्रपतीच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले हे विधान बरोबर आहे आणि ड विधान रंगो बाबूजी गुप्ते यांचे रजू सीताराम पंत व वा सावंतवाडीचे रामजी श्रीसाळ यांनी सुद्धा उठाव केला होता म्हणजे हे विधान बरोबर आहे पुढचा बघा भूगोलचा प्रश्न आहे भारतामधील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे तर राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक आहे एन एच चव्वेचाळीस हा सगळ्यात लांब राष्ट्रीय मार्ग आहे कोणता एन एच चव्वेचाळीस पुढचा प्रश्न आहे बघा औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या आपल्याला जोडे लावायचे आहेत औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या आपल्याला बरोबर जोड्या लावायच्या आहेत राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी बघा अची जोडी तीन नंबरची नाशिक या ठिकाणी बघा विंचूर आहे बघा औद्योगिक क्षेत्र कुठे औद्योगिक बघा आणि औद्योगिक क्षेत्र नाशिक कुठे बघा विंचूर या ठिकाणी आहे म्हणजे त्या ठिकाणी इंचूर आहे त्यानंतर बघा कोल्हापूर कोल्हापूरची कोल्हापूर कुठे बघा हुपरी म्हणजे कोल्हापूरमध्ये कोणतंही क्षेत्र हुपरी क्षेत्र आहे नागपूरमध्ये सगळ्याला माहिती आहे बघा फेमस प्रश्न आहे बुटीबोरी औरंगाबादमध्ये काय बघा शेंद्रा कोणती बघा शेंद्रा आलं लक्षात घ्या पुढचा प्रश्न आता या ठिकाणी आपल्याला नागपूरची फिक्स माहित होतं बोरी मग कच कुठं कुठं आहे बघा कच या ठिकाणी एकाच ठिकाणी बघा कचं डायरेक्ट उत्तर सापडत होतं एक जर आपल्याला शेपूट दर तर मित्रांनो तुम्ही अजिबात हा व्हिडिओ स्किप करू नका कारण की बघा मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहेत ते खूप महत्वाचे आहेत अनअकॅडमी बघा स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी एकदम वरदानच ठरलेलं आहे बघा कारण की या ठिकाणी बघा तुम्हाला फ्रीमध्ये क्लासेस सुद्धा करता येणार आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्हाला जर काय आहे तुमच्या मोबाईलमध्ये जर अनअकडे ॲप नसेल तर काय करायचं आहे आपण ज्या ठिकाणामधून व्हॉट्सअप फेसबुक डाऊनलोड करतो त्या ठिकाणी जाऊन आपल्याला नाव सर्च करायचं आहे डाऊनलोड करायचं आहे मोबाईल नंबर मेल ऑडी टाकून रजिस्ट्रेशन करायचं बघा पूर्णपणे बघा या ठिकाणी तुम्हाला डिजिटल फळ्याद्वारे शिकवलं जातं जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला माहीत नसाल अकॅडमीबद्दल तर लगेच लगेच डाउनलोड करा एवढे शब्द तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि प्लेस्टोरमध्ये सर्च करा डाउनलोड करा आणि तुम्हाला जर फ्रीमध्ये क्लासेस बघायचे असतील तर बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या अनअकॅडमीच्या प्रॉपरची लिंक टाकलेली बघा यावरती आपण बघा फ्रीमध्ये क्लासेस एकही रुपया न घेता फ्रीमध्ये क्लासेस घेत असतो बघा त्यामुळे मित्रांनो तुम्ही त्याचा तुम्ही नक्कीच फायदा करून घेऊ हो शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपण त्याची लिंक टाकलेली आहे आपल्या प्रोफाईलची आणि जर तुम्हाला कोड मागितला तर आपला कोड आहे बघा एस एम बी टेन लक्षात ठेवा एस एम बी दहा हा जो काही कोड आहे हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये क्लासेस बघता येतील तर मित्रांनो बघा माझे जेन जेवढं फ्री होईल तेवढं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणारचे कारण की बघा एकट्याने एवढं कव्हर होणार नाही आपल्याला जर लवकरात लवकर अभ्यास कव्हर करायचा असेल तर तुम्ही नक्कीच क्लासला लावा मित्रांनो घरबसल्या क्लास करता येणार आहेत या ठिकाणी बघा तुम्हाला एम पी एस सी त्यानंतर एम पी एस सी, सी सगळे सगळे क्लासेस त्यानंतर तुम्हाला जर आपली सरळ सेवा भरती करायची असतील किंवा महाराष्ट्रातील भरती एक्झामची प्रॅक्टिस करायची असेल पोलीस भरती तलाठी भरती त्याची सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बघा त्यावर टच करून तुम्ही एकदा ऑफर चेक करा तुम्हाला जर कोड युज केला आपलं बी टेन तर तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ भेटणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सगळ्या लिंक टाकलेल्या आहेत लगेच लगेच जाऊन तुम्ही चेक करू शकता चेक करायला काय अर्थ ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तर दाख प्राणी धरू शकतो आपण पुढचा प्रश्न आहे बघा औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला विचारलेली आहेत आणि यामधले आपल्याला अचूक पर्याय निवडायचे आहेत म्हणजे बरोबर विधाने ओळखायला लावलेले आहेत राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक चार फक्त अ ब आणि ड या ठिकाणी बघा अ ब आणि ड विधानं बरोबर आहेत म्हणजे सुनियोजित आणि हरित्यपटयुक्त स्मार्ट शहर आहे बरोबर आहे या ठिकाणी बघा ए यू आर आय सी हे त्याचं संक्षिप्त रूप आहे आणि दिल्ली मुंबई औद्योगिक पाट्याचा कॉरिडॉरचा भाग आहे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे अ ब आणि ड हे विधानं बरोबर आहेत नेक्स्ट हे बघा एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार अकरा कालावधीतील हो भारतीय लोकसंख्येची वाढ आणि बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शवते याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी तरी घटता कल हे काय याचं राईट आन्सर आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी दोन हजार सतरानुसार भारतातील कोणतं राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राहिलेलं आहे कितव्या दुसऱ्या क्रमांकाचं राईट आन्सर आहे दुसऱ्या क्रमांकाचं कोणतं आहे बघा उत्तर प्रदेश हे दुसऱ्या क्रमांकाचं राहिलेलं आहे नेक्स्ट आहे बघा खालीलपैकी कोणता प्रदेश हा भारतामधील उच्च भूकंप तीव्रतेचा विभाग दर्शवतो कोणता विभाग तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक दोन काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयन विभाग कोणता काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयाचा जो काही भाग आहे त्यामध्ये उच्च भूकंपाची तीव्रता दर्शवली जाते पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी बघा दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणतं वाक्य या ठिकाणी आपल्याला चुकीचं आहे किंवा चुक चुकीचं वाक्य ओळखायचं आहे या ठिकाणी राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी फक्त ड या ठिकाणी चुकीचं आहे बघा महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सगळ्यात कमी हे विधान चुकीचं आहे बाकी सगळे बरोबर आहे नागरी लोकसंख्येची टक्केवारी बघा पंचेस पॉईंट तेवीस आहे बरोबर आहे महाराष्ट्राचा नागरी लोकसंख्येत तिसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या किती आहे पुढच्या बघा महाराष्ट्रातील जलसिंचन योजना आणि त्यांचे जिल्हे बरोबर जोड्या लावायचे आहेत आपल्याला बरोबर जोड्या आवायचे आहेत राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक दोन इकडं जिल्हा दिलेला आहे आणि इकडं जलसिंचन योजना दिलेली तर बघा अळची जोडी तीन नंबरची सातारा बघा या ठिकाणी जलसिंचन योजना कोणती कन्नेरे नाशिकमध्ये कोणती बघा मुकणे त्याच्यानंतर नांदेडमध्ये बघा नांदेडमध्ये विष्णुपुरी आणि यवतमाळमध्ये बघा कोणती आहे या ठिकाणी बेंबला आलं लक्षात पुढचा प्रश्न बघूयात आपण भारतातील नैसर्गिक वायू आणि खलिज तेल राज्य म्हणजे भारतामधील नैसर्गिक वायू आणि खलीज तेल उत्पादक राज्य म्हणजे सत्तर नंबरचा प्रश्न आहे राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक चार आसाम राज्य कोणता आसाम एकदम सोपा प्रश्न होता पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या ओपनद्याच्या लांबीनुसार आपल्याला चढता क्रम तर बघा गोदावरी नदीच्या लांबीनुसार चढता क्रम कोणता आहे तर बघा ऑप्शन क्रमांक ए प्राणहिता प्राणहिताची लांबी बघा एकशे तेरा किती एकशे तेरा त्याच्यानंतर आहे बघा प्रवारा कोणती आहे प्रवारा प्रवाराची लांबी किती बघा दोनशे प्रवाराची लांबी आहे दोनशे त्याच्यानंतर वर्धा आहे बघा वर्धेची लांबी चारशे चौऱ्याऐंशी अशा प्रकारे बघा नेक्स्ट आहे बघा मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम एकोणीसशे अडोतीसमध्ये कोणी केला सर्वप्रथम एकोणीसशे अडोतीसमध्ये खालीलपैकी कोणी केला होता राईट right आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर डी स्मित यांनी केला होता कोणी डॉक्टर डी स्मित यांनी मृदान निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम एकोणीसशे अडोतीसमध्ये कधी केला होता एकोणीसशे अडतीसमध्ये डॉक्टर डी डॉक्टर डी स्मिथ यांनी केला होता पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या आहेत मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या आहेत तर बघा राजापुरी बाणकोट आणि केळशी खाडी कोणकोणत्या आहेत राजापुरी बाणकोट आणि केळशी खाडी पुढचा प्रश्न आहे बघा लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेट विभक्त झाले आहेत कशामुळं विभक्त झाले आहेत आपल्याला आहे राईट आन्सर आहे बघा नऊ अंश चॅनलमुळे काय झाले आहेत विभक्त झाले आहेत कशामुळे नऊ अंश चॅनलमुळे पुढचा प्रश्न बघा पंच्याहत्तर नंबरचा जी टी त्रिवार्था यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचं हवामान आहे त्रिपुरा राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं हवामान आहे तर उष्ण कटिबंधीय पावसाळी मान्सून हवामान आहे कसं आहे उष्ण कटिबंधीय पावसाळी आणि मान्सून हवामान आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे तर बघा पंच्याऐंशी टक्के किती पावसाची टक्केवारी पंच्याऐंशी टक्के इतकी नेक्स्ट आहे बघा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये बँक ग्राहकांच्या विवादाचं स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी टिंबटिंब सुरू करण्यात आलं होतं काय करण्यात था, आलं होतं तर ऑप्शन क्रमांक क्रमांकशी बँकिंग लोकपाल योजना सुरू करण्यात आली होती का एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये पुढचा प्रश्न आहे बघा खालील विधाने आपल्याला विचारामध्ये घ्यायची आहेत स्वातंत्र्योत्तर भारत सरकारने एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली यापैकी के आपल्याला बघा कोणती विधानं चुकीची आहेत आहेत आपल्याला काय कोणती विधाने चुकीची आहेत चुकी तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा एवढंच विधान चुकीचं आहे स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये उत्पन्न समितीची राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली हे विधान चुकीचं आहे बाकीचे दोन विधानं कशी आहेत बघा बरोबर आहेत काय या समितीमध्ये पी सी महा महालनोबीस आणि प्रा डी आर गाडगिळ आणि प्रा व्ही के आर व्ही राव यांचा समावेश होता आणि राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल एकोणीसशे एक्कावन्नमध्ये आणि अंतिम अहवाल एकोणीसशे चौपन्नमध्ये करण्यात आला होता म्हणजे देण्यात आला होता